मराठवाड्यात दुष्काळाच्या संकटावर मात करत अनेक शेतकरी चांगली पिकं घेतात. उसाला शेवगाचा पर्याय स्वीकारत बीड जिल्ह्यातल्या दिडगावच्या भागवत ठोंबरे यांनी त्यांच्या बंधूंनी 8 एकरात शेवगाचं पीक घेतलंय. यंदा त्यांनी टँकरनं पाणी आणून पीक जगवलंय. यापासून किमान 3 ते 4 लाख रुपयांचा नफा देखील त्यांना अपेक्षित आहे. आज आपण भागवत ठोंबरेंच्या शेवगा पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत. भागवत ठोंबरे आणि त्यांच्या बंधूंची माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड गावी 10 एकर शेती आहे. या शेतीला थोडी बहुत पाण्याची सोय होती. त्यावेळी कापूस, ज्वारी याबरोबर ऊस हे त्यांचं मुख्य पीक होतं. पण यंदा दुष्काळामुळं ऊसाचं क्षेत्र कमी करून त्यांनी आपला मोर्चा कमी पाण्यातल्या शेवगा पिकाकडे वळवलाय. आम्हाला दोघं जण भाऊ आहेत. आम्ही आमच्या दोघं भावामध्ये आम्हाला 10 एकर जमीन आहे. 10 एकर जमिनीपैकी आम्ही 20-20 गुंठ्याचे 2 पॉलिहाऊस केलेत आणि 8 एकरमध्ये शेवगा लावून केली आहे आणि 1 एकर ऊस आहे. पण पाऊस नसल्यामुळं आम्ही टँकरनी पाणी घालून शेवग्या जोपतो आणि पॉलिहाऊसमधील कलर कॅप्सिकमची लावण केलेली होती तीसुद्धा टँकरनी पाणी घालूनच आम्ही जोपली आणि त्याचं उत्पन्न आम्हाला बरं निघालं. फक्त मार्केटला भाव मिळाला नाही म्हणून त्याचं समजा थोडंसं आर्थिक नफा थोडा कमी झाला. शेवगा हे कमी पाण्यात येणारं पीक आहे म्हणून आम्ही शेवगाची निवड केली आणि शेवग्याला थोडा भाव मार्केटमध्ये बरा असतो म्हणून शेवगा लागवड केली आहे. ठोंबरे आणि त्यांचे बंधू नानासाहेब शेतीचं एकत्रित नियोजन करतात. कमी पाण्यात येणारं पीक म्हणून त्यांनी शेवग्याची लागवड करण्याचं नियोजन केलं. यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याकडून त्यांनी बियाणं खरेदी केलं. त्यापासून घरीच नर्सरी बनवून रोपं तयार केलीत. आमच्या दोघ जणांमध्ये 10 एकर जमीन आहे. आम्हाला 10 एकर जमिनीत 8 एकर शेवगा आहे, 1 एकर ऊस आहे आणि 1 एकरमध्ये पॉलिहाऊस आहे. तर पहिला ऊस होता ह्याच्या आधी 8 एकरमध्ये ऊस होता. ऊस बी आम्हाला जवळजवळ 75 टन आलं ॲव्हरेज एकरी. पण तरीसुद्धा ऊस परवडला नाही आम्हाला. ऊस परवडला नाही म्हणून आम्ही शेवग्याकडे वळलो. शेवगा एक जणाचा बघितला होता आम्ही त्या गुळपोळीला जाऊन. तिथला शेवगा आम्हाला पास पडला म्हणून आम्ही तिथलंच बघितलं शेवगा आणि ते शेतकऱ्याकडून त्याच बी आणलं आणि ते 8 एकर शेवगा लावून काढला आम्ही. इथं पहिल्यांदा कॅरी बॅग भरल्या, पुन्हा कॅरी बॅग भरून त्याच्यात बिल लावलं. बिल लावून पुन्हा ती गड्याच्या हातानं आपलं हे केलं, शेतामध्ये लावून काढला 10x5 वर. ठोंबरेंनी घरगुती रोपं बनवून पावसाळ्यात 5 फूट बाय 10 फुटांवर शेवग्याची लागवड केली. शेवग्याला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबकचा वापर केलाय. शेवगा लागवड आम्ही 5x10 वर केलेली. याचं वाण आहे वसंत म्हणून जातीचं नाव आहे आणि आम्ही हे वसंत या जातीचं बी गुळपोळी ह्या गावच्या शेतकऱ्याकडून आणलं आणि आम्ही घरीच रोप तयार करून शेवगा लागवड केली 5x10 वर. लागवड जून 7 जूनला लागवड झालेली आहे. रोप तयार करायला आम्ही 1 जूनला आपलं 15 मेला रोप तयार केलं आहे. 15 मेला रोप तयार केल्यानंतर आम्ही त्याची लागवड 7 जूनला केली. शेवग्याची लागवड करीत असताना आम्हाला फक्त काय झालं आहे की पाणी पाऊस न वेळेवर पडल्यामुळं आम्हाला त्याला 5x10 वर लावण करून त्याला पाणी घालावं लागलं. असं हाताने पाणी घालून आम्ही ते रोपं जोपले आणि नंतर थोडं पाऊस पडल्यामुळं थोडं ठिबकनी पाणी सुरू आहे सध्याच्याला आणि नंतर अजून पाऊस न झाल्यामुळं टँकरनी पाणी आम्ही विहिरीत टाकतो आणि विहिरीतून शेवग्याला देतो. यंदा बीड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये अपुरा पाऊस झालाय. अनुकूल हवामान नसल्याचा शेवगा पिकालाही मोठा फटका बसलाय. शेवग्याचं उत्पादन निम्म्यानं घटलंय. तरी देखील ठोंबरे बंधूंनी अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांच्या नफ्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सध्याच्याला एका झाडाला 15 ते 20 किलो पर्यंत शेंग मिळू शकते आणि चांगला पाऊस जर असता तर 25-30 किलो शेंग मिळाली असती आणि मालसुद्धा बराच मोठा झाला असता. आता पाण्याअभावी माल बी एवढा पोसा नाही आणि शेंगाला बी तसं पाहिजे तसा कलर येत नाही. ह्याचा माल तोडून आम्ही हैदराबाद मार्केटला चालू आहे सध्या. लोकल मार्केट केलं पण लोकल मार्केटला भाव कमी आल्यामुळं आम्ही हैदराबादला माल घेऊन गेलो. तिथं आम्हाला मार्केट चांगलं मिळालं म्हणून आता आम्ही हैदराबादलाच पाठवाय सुरू केलेले. आत्तापर्यंत माल 3 टन निघाला आहे. अजून आम्हाला 6-7 टन माल निघायची अपेक्षा आहे.
पण पाऊस जर फुल असता आणि पाणी भरपूर असतं तर दुप्पट माल निघाला असता. आत्तापर्यंत उत्पन्न त्याचं झालंय 1.5 लाख रुपये आणि आता अजून पुढं उत्पन्न 5 लाखापर्यंत मिळायची अपेक्षा आहे. आणि त्याच्यातले शेवग्यासाठी आमचा शेतीमध्ये खर्च झाला आहे 50,000 रुपये आणि पाण्यासाठी 2 लाख रुपये खर्च झाले. आम्ही शेवग्यासाठी पूर्ण पाणी टँकरने एका शेतकऱ्याकडून विकत घेतो. एकूण खर्च आमचा जास्त ह्याच्यावर झालेला ना, 25-30 हजार रुपये खर्च झाला आहे, पण जास्त आमचे पैसे पाण्यात गेले, पाण्याला गेले. एकूण उत्पन्न आतापर्यंत किती आले आणि भविष्यात किती येईल? उत्पन्न आतापर्यंत 1.5-2 लाख रुपयाचं झाले, पण त्याला खर्च आमचा आधीच पाण्यात पाण्यासाठी 2 लाख रुपये गेला आणि आता आणखीन बरंच उत्पन्न समजा 2-3 लाख रुपयाचं होईल समजा. ठोंबरेंना यंदा दुष्काळामुळे पाण्यावर सर्वाधिक खर्च करावा लागलाय, पण दुष्काळाकडून हार न मानता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवलेत, त्यामुळेच शेवग्याचा मळा फुलवण्यात त्यांना यश आलंय. हे शेंगाचा भाव चांगला आहे सध्या, परवडते, पण ते सध्या अर्धा पैसा पाण्यात चाललाय आमचा आणि अर्धेच आपल्याला भेटेल, त्याच्यात अर्धेमध्ये मजूर, मार्केट, पुन्हा भाडं ह्याच्यामध्ये चाललेत काही अर्धे, पण काही ना काही समजा भेटेल थोडेफार. आम्ही आधी पहिल्यापासून कापूस लावत होतो, ऊस लावत होतो, त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये परवडा ना, म्हणून हे जरा थोडं शेवग्याकडे वळालो, म्हणलं फळबाग करावं. आता ह्याच्या आता शेवगा लावला, आता शेवग्यातून आम्हाला कळालं की पाणी ह्याला किती लागते, ह्याला पाणी जास्त लागत नाही, शेततळं जास्त आम्हाला, तर शेततळं असतं तर आम्हाला पाणी इकत घ्यायची पाळी आली नसती, पण ज्या टायमाला आम्हाला शेततळं घ्यायचं आहे पण थोडी अडचण येईली आम्हाला शेततळ्याची. शेततळ्याची तर आता जे आमचे कृषी अधिकारी हे आम्हाला वेळोवेळ मदत करतात, पण ते कशी का कसं घ्यायचं काय घ्यायचं ते ह्याच्यामधून जास्त जे सी पीनं खांदायचं नाही म्हणतात ना आपलं, ह्याच्यामधून करा म्हणतात ते एमर्जन्सीमधून खांदा कुठं ज्याच्याकडं ज्या लेबरकडं हे जॉब कार्ड आहेत त्यांच्याच हातानं खांदा, मग त्याच्या हातानं खांदून आपल्याला परवडत नाही. ठोंबऱ्यांची नवी पिढी आता शेतीमध्ये येते, शेतकामात पाण्याच्या नियोजनावर त्यांचा भर आहे. थोडं पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे पूर्ण आम्ही ठिबकवरच पाण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे सध्या पाणी आहे त्यांच्याकडून पाणी विकत घेणे आणि विहिरीमध्ये सोडून नंतर ठिबकने झाडांना देतो आम्ही पाणी. पारंपरिक शेती करण्यापेक्षा जर थोडी नियोजनबद्ध शेती केली तर शेतीमध्ये बराच फायदा आहे. शेतीमध्ये म्हणजे फक्त आता दुष्काळ असल्यामुळे आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे, बाकी उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारे भेटू शकतं जर नियोजनबद्ध शेती केली तर. घरातल्या महिला मजुरांकडनं सगळी कामं करून घेण्यापासून ते विक्रीच्या नियोजनातही मोलाची मदत करतात. पुन्हा माल लागला, शेंगा तोडायला चालू केलं. आता हे शेंगा परगावला तिथं रोज कधी भेटत नव्हते, म्हणजे पाऊस नाही म्हणून रोज कधी भेटायली तर, आणि पाऊस असता तर भेटला असता. पाण्याची बी हे टँकर चालू आहे आणि चांगलं चाललंय. आता कोण शेंगा तोडून घ्यायच्या, निवडायच्या, कट्टे भरायचे, त्याचं माप करायचं, पुन्हा हैदराबादला पाठवायचं, पुन्हा नंतर गाडी काढून द्यायची, ते कट्टे करायचं वजन, शेंगा तोडून बायाने जी तोडल्या त्या घ्यायच्या, व्यवस्थित ठुईच्या, कुठे इसरू नाही द्यायच्या, त्याला फार जपायचं, लेकराच्या वरलं जपायचं, हे आमचं काम. यंदा बीड जिल्ह्यात भयान दुष्काळामुळे शेती ओस पडली आहे, प्यायला पाणी नाहीये. अशा बिकट परिस्थितीतही ठोंबरे कुटुंबानं टँकरच्या मदतीनं 8 एकरांवर शेवगा जगवून दुष्काळात नंदनवन फुलवण्यात यश मिळवलंय. त्यांचं काम दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. कॅमेरामन पप्पू मोहरकरसह विकास माने, साम टीव्ही, बीड.